हॅलो, नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहू की रोज प्लांटची कशी केअर घेतात. तर हा रोज आहे, ह्याची मी कटिंग केलेली होती. कटिंग केल्यानंतर हे लाल कलरचे तुम्हाला दिसत असतील, लाल पानं येतात पहिल्यांदा आणि नंतर ते हिरवे होतात. तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवतो, हे बघा लाल कलरचे तुम्हाला पानं दिसत असतील. तर जेव्हा मी कटिंग केली होती तेव्हा मी त्याच्यात नुसतं वर्मी कंपोस्ट टाकलं होतं, थोडंसं खोदून घेतलं आणि वर्मी कंपोस्ट टाकून दिलं. आता जेव्हा लाल पानं आलेले आहे तेव्हा मी वर्मी कंपोस्ट, एप्सम सॉल्ट, स्टेरामील आणि नीम खत हे चार त्याला देईल. काही नाही, थोडं थोडंसं द्यायचं, एक एक दोन दोन चमचे किंवा अंदाजन एक मूठ. आता माझं हे जे झाड आहे ते खूप मोठं आहे तर ह्याला एक मूठ आहे. तुमचं जर छोटं झाड असेल तर कमी द्या. चला आता मी त्याला खोदतो आहे. साधारण एक एक इंच तुम्हाला खोदायचं आहे, सगळीकडनं खोदून घ्या. रूट्स जास्ती हर्ट नाही व्हायला पाहिजे, त्याची काळजी घ्यायला पाहिजे. तर हे आपलं झालेलं आहे खोदून. आता ह्याच्यात आपण टाकू थोडंसं वर्मी कंपोस्ट. थोडं थोडंसंच टाकायचं आहे, जास्ती नका टाकू. नीम खत, स्टेरामील, चौथं जे एप्सम सॉल्ट आहे ते आपण पाण्यात टाकून त्याला स्प्रे मारू नंतर आणि ह्याला चांगले आणि मिक्स करून घ्या. सगळीकडे मिक्स व्हायला पाहिजे सगळ्या साईडला. आता मिक्स झालेलं आहे, ह्याच्यानंतर आपण एक चिमूटभर एप्सम सॉल्ट ह्याच्यात टाकायचं अर्ध्या लिटर पाण्यामध्ये आणि ते पाणी टाकून द्यायचं अर्ध्या किंवा एक लिटर पाण्यामध्ये. तर ही मी बनवून ठेवलेली आहे पाणी देण्यासाठी. हे विमचं जी बाटली राहते त्याला छिद्र मारले चार वरतून, ह्याच्यात एक चमचा, एक चिमूटभर, ॲक्च्युली चमचा नाही, चमचा खूप जास्त होऊन जाईल, एक चिमूटभर एप्सम सॉल्ट टाकून ते पाणी टाकून द्यायचं आहे. ॲक्च्युली या बाटलीमध्ये एक लिटरच्याहून थोडं जास्ती पाणी आहे, तुम्ही थोडं जास्ती घेतो आहे. हे बघा सॉल्टचं प्रमाण तुम्हाला खूप कमीच ठेवायचं आहे. ह्याच्यानंतर या पाण्याला 5-1 मिनटं राहू द्या तसंच आणि नंतर मग झाडाला सगळीकडे देऊन द्या. जे आपण पाणी बनवलं होतं ते मी सगळीकडे स्प्रिंकल केलेलं आहे, इवन लीव्सवर पण स्प्रिंकल केलेलं आहे.
ॲप्सम सॉल्ट खूप चांगला राहतो लीव्हसाठी, ह्यानी क्लोरोफिल मतलब मॅग्नेशियम सल्फेट आय थिंक त्याचा फॉर्म्युला, त्यांनी क्लोरोफिल बनण्यात हेल्प मिळते. दॅट्स इट झालं. असं हे जे खाद देण्याचं आहे हे तुम्हाला दर एक महिन्यात एकदा तरी द्यायचं आहे. मी याचे अपडेट्स टाकत जाईल माझ्या चॅनलवर. थँक्यू. हॅव अ नाईस डे. बाय.